नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतः शिक्षण मंत्र्यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे मित्रांनो देखील तयारीचा आढावा घेतलेला आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आणखी पाहायला मिळतं आहे अपडेट अशी की शिक्षण मंत्र्यांनी घेतला 10वी 12वी परीक्षा तयारीचा आढावा। तुम्ही आणखी डेट बघून घ्या मित्रांनो, कधी आलेली आहे, 7 फेब्रुवारीला आली। आजचीच मित्रांनो महत्त्वाची बातमी तुम्ही आणखी बघू शकता, कोणत्या वेळेला आली आहे आणि कुठे आलेली तेही तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, लेटेस्ट अपडेट आहे, मी तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट प्रोव्हाइड करत असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। म्हणून मित्रांनो, ही सुद्धा अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करू द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिलेल्या लाल बटणावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे, कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, राज्याचे मित्रांनो शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मित्रांनो मंगळवारी पुण्यामध्ये राज्यातील वरिष्ठ शिक्षक अधिकाऱ्यांची मित्रांनो आढावा बैठक घेतली आणि मित्रांनो 10वी आणि 12वीच्या परीक्षेदरम्यान शैक्षणिक संस्थांनी त्याची जागा आणि इमारती न देण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यासह अन्य विषयांवर मित्रांनो चर्चा केली आणि परीक्षेदरम्यान कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश राज्यमंडळाला दिले। म्हणजेच काय मित्रांनो, बघा 10वी आणि 12वीची तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी मित्रांनो बहिष्कार टाकण्यात आला होता। आता मित्रांनो हा बहिष्कार टाकला होता, मग त्यामुळे मित्रांनो जे शैक्षणिक संस्था आहे त्यांनी काय सांगितलं होतं की आम्ही जे बोर्ड परीक्षा होईल त्यासाठी इमारती देणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं। प्लसमध्ये जे काही कर्मचारी असतील ते सुद्धा आम्ही देणार नाही, मग इमारती मिळणार नाही, कर्मचारी मिळणार नाही, तर मग मित्रांनो बोर्ड परीक्षा कशा होतील, हा महत्त्वाचा प्रश्न होता आणि हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचला। त्यामुळे मित्रांनो त्यांनी या विषयावर या ठिकाणी मित्रांनो चर्चा केली आणि मित्रांनो परीक्षेदरम्यान कोणतीही समस्या निर्माण होऊ नये ह्यासाठी उपाययोजना करण्याचे मित्रांनो स्पष्ट निर्देश राज्यमंडळाला दिलेले आहे। आता राज्यमंडळ मित्रांनो सर्व ठिकाणी उपाययोजना व्यवस्थित आहेत की नाही याचा आढावा घेऊन मित्रांनो तुमच्या बोर्ड परीक्षेच्या ठिकाणी तयारी करेल। पुढे बघा, या संदर्भात राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, 10वी 12वीच्या परीक्षेची सर्व तयारी पूर्ण ठिकाणी झाली आहे आणि काल आम्ही सर्व शैक्षणिक संस्थांचे मालक आणि संचालकांसोबत परीक्षा आयोजित करण्यासाठी जागा देण्याबाबत बैठक घेतली, सर्वांनी यासाठी सहमती दर्शवली आहे आणि कोणतीही अडचण येणार नाही। त्याशिवाय आम्ही सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांना परीक्षेच्या काळामध्ये आणि त्यानंतरही पेपर तपासण्याच्या वेळेत आम्हाला सहकार्य करावे असे कळवले आहे आणि त्या सर्वांनी त्यासाठी सहमती दर्शवली आहे। त्यामुळे ह्या वर्षी परीक्षेच्या दरम्यान कोणतीही अडचण येणार नसल्याचं गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे। म्हणजेच मित्रांनो, जे कर्मचारी बहिष्कार टाकणार होतात त्यांनी ठिकाणी होकार दर्शवलेला आहे, सहमती दर्शवली असं त्यांनी सांगितलेलं आहे। पेपर तपासणीच्या वेळेससुद्धा आणि आतासुद्धा त्या ठिकाणी सहकार्य करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की मित्रांनो तुमच्या बोर्ड परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता तो या ठिकाणी मित्रांनो आता तरी सॉल्व्ह झाला असेल अशी अपेक्षा आहे। तर विद्यार्थ्यांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।